सर्वांना माझा नमस्कार आज संत कबीर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा देते एक परिवर्तनवादी विचार असणारे राष्ट्रसंत यांची आज जयंती आहे साधारणपणे चौदाशे पंचावन्न या कालावधीमध्ये संत कबीरांचा जन्म झालेला होता संत कबीर हे हिंदू होते की मुस्लिम होते याचा वाद आजही आपल्या समाजामध्ये सुरू असताना आपणास पाहावयास मिळत आहे खरं तर संत कबीर हे परिवर्तनवादी विचारसरणीचं एक चळवळ होती आणि एक विद्यापीठ होते सातत्याने संत कबीर यांनी परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून ढोंगी आणि पाखंडी लोकांचा बुरखा काढून त्यांना समाजामध्ये उघडे करण्याचा प्रयत्न केलेला होता मध्ययुगीन कालामध्ये भांडवलशाही आणि साम्राज्यवाद यांचं प्रस्त खूप वाढलेलं होतं ते प्रस्त असं होतं की त्या काळामध्ये त्या प्रस्तामध्ये सर्वसाधारण व्यक्ती हा गुलाम म्हणून जगत होता त्या गुलामीतून त्या सर्वसाधारण व्यक्तीला मुक्त करण्यासाठी संत कबीर यांनी परिवर्तनवादी विचार मांडले आणि नेहमी परिवर्तनवादी विचारातून समाजामध्ये नवक्रांती करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता जातीवाद किंवा जातीव्यवस्था ही मानवी विकासासाठी अडचण आहे असं त्यांना वाटत होते समाजातील अंधश्रद्धा ढोंगी आणि कर्मकांड करणारी जी लोकं आहेत त्यांच्यावरती प्रहार त्यांनी केला आणि त्यांना उघडं करण्याचा प्रयत्न संत कबीरांनी सातत्यानी केलेला होता संत कबीर आणि संत रोहिदास हे समकालीन विचारवंत होते या दोन्ही संतांच्या विचारांवरती गौतम बुद्ध यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता गौतम बुद्ध यांनी मानवी कल्याणाचा आणि तसेच विज्ञानवादी दृष्टिकोन जो दिला होता तो दृष्टिकोन स्वीकारून समाजामध्ये नवसमाज निर्मिती करण्याचा प्रयत्न या दोन्ही महान संतांनी केलेला होता खरं तर आपलं किती भाग्य आहे की संत कबीर संत रोहिदास गौतम बुद्ध यासारखी मोठी मोठी माणसे आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेली होती आणि सातत्याने त्यांनी कर्मकांड आणि अंधश्रद्धा जी लोक समाजामध्ये पसरवत होती त्यांच्या ढोंगीपणाला अतिशय चोक असं उत्तर सातत्याने दिलेलं होतं संत कबीर यांचे नाव संपूर्ण जगामध्ये आहे कारण संत कबीर हे परिवर्तनवादी विचाराची एक चळवळ होती एक विचारधारा होती माणूस मेला तरी चालतो पण त्याची विचारधारा कधीच मरत नसते तसंच संत कबीर यांची विचारधारा ती आजही आपल्यामध्ये जिवंत असल्याचं आपल्याला दिसून येतो नवसमाज निर्मितीसाठी संत कबीर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि समाजातील जी काही अंधश्रद्धा आहे पाखंडपणा आहे ते घालवण्याचा त्यांनी प्रयत्न क केलेला होता असे महान संत त्यांची आज जयंती आहे त्यानिमित्ताने मी आपणाशी माझं मत व्यक्त केलेलं आहे आजसाठी मी इथंच थांबते सर्वांना धन्यवाद